नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरण मध्ये आपले स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. पहिले एक नजर हेडलाइन. 50,000 प्रोत्साहन अनुदान येत आहे, 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. आमदारांनी स्वखर्चातून संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे केले लंपी लसीकरण. मुसळधार पावसाने फुलशेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांनी अडचणीत. दसरा सण शेतकरी बांधवांसाठी अन्न समृद्धीचा, समतेचा आणि एकताचा उत्सव. पणन महासंघ फक्त सुरू करणार 50 कापूस खरेदी केंद्रे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना फटका, गहू पीठ तांदूळ दरात मोठी वाढ. आता सविस्तर बातमी. महाविकास आघाडी सरकारने जी काही 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती, त्यामध्ये जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50,000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी कोरोना कालावधीमुळे ही योजना लावणी पडली होती. आता राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनावर अनुदान मिळणार आहे. या संबंधी बँकांनी दिलेल्या युद्धाची छाननी पण केली असून आता आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम ध्यावा प्रसिद्ध होऊन त्यांचे सावली वाचन देखील केले जाणार आहे व त्यानंतर 15 दिवसात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. 2017-18 ते 2019-20 या 3 वर्षात 2 वर्ष नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. या संबंधीची कृषी विभाग व बँकांकडून प्राप्त देयकी छाननी पूर्ण केल्यानंतर आता अंतिम यादी जाहीर करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे. देशभरात जनावरांमध्ये लंपित्वाचा रोगांनी थैमान घेतले आहे, त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपाचे आमदार प्रशांत बाब यांनी स्वतःच्या खर्चातून जनावरांचे लसीकरण करण्याचे उपक्रम हाती घेतले आहे. आमदार बंब यांनी स्वतःच्या खर्चातून 80,000 खासगी लसी विक्रेत घेतल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील 68,000 जनावरांचे लसीकरण केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी 5.5 शासकीय आणि खासगी डॉक्टरांची फौज उभा करण्यात आली होती. 5 दिवसात संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी आमदार बंब यांना 12 लाख रुपयांचा खर्च आला आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या गंगापूर तालुक्यातील राज्यातील पहिला तालुका ठरला आहे, त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकरी अक्षरश मेटाकुटीला आले आहे. अगोदरच बाजारात शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही आणि वरून निसर्गाच्या लहरीमुळे शेतपिके उद्ध्वस्त होत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे बाजारात फुलांची आवक ही कमी झाली आहे. दसरा दिवाळीत झेंडू आणि इतर फुलांना मोठी मागणी असतो. आता अशा स्थितीत या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील बाजारपेठेमध्ये फुलांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाव वाढले आहेत. सध्या पांढऱ्या फुलाला 200 रुपये प्रति किलो, भाग्यश्री 150 रुपये प्रति किलो, अस्टर 160 ते 200 रुपये प्रति किलो, झेंडूच्या फुलाला 60 ते 80 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. यावेळी बाजारात आवक 30 ते 40% घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दसरा म्हणजे आपुलकीचा सण, जे की या सणाचे आणि शेतीचे अगदी जुने संबंध. दुसऱ्या सणाला आपण आपल्या शेतीमध्ये असणारे जुने अवजारे, तसेच शेती असणारे धान्य मंदिरात घेऊन आपण पूजन करतो. शेतीला लागणारे सर्व अवजारे असो किंवा शेतीमध्ये पिकवलेले धान्य असो, ते आपल्या दसऱ्याला वाटपही करतो. घरामध्ये असणारे धान्य जसे की गहू, मका, बाजरी हे सर्व मातीमध्ये टाकतात आणि त्याची पूजा केली जाते. अगदी अन्य समृद्धीचा दसरा साजरा केला जातो. दसरा सणादिवशी शेतात आलेले नवीन धान्य, कणसे, आपट्याची पाने, तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे जसे की पेरणीसाठी पभार इत्यादी सर्व गोष्टी घरातील माणूस घेऊन मंदिरात जातो आणि त्याची पूजा करते. जे की नंतर पुरुष घरी आला की नंतर स्त्रिया अवकाळात व त्यानंतर सर्व घरोघरी जाऊन आपट्याची पाने वाटली जातात. जे की या दिवशी घरोघरी सर्वांच्या आंब्यांची पाने व झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. ज्या प्रकारे आपल्या भागात फुलांचे तोरण लावले जाते, त्याप्रकारे आदिवासी भागात शेडाने बनवलेल्या गोळ्यातून, तसेच रानातल्या फुलातून व पानांची सजावट केली जाते. तसेच घरोघरी गोड जेवण पण बनवले जाते. पणन महासंघाकडे कापूस येण्याची शक्यता कमी असल्यामुळे, तसेच
गेल्या 2 वर्षांचा विचार केला, पूरक कर्मचारी अभावीचे काही अडथळे झाले होते। या सगळ्या पार्श्वभूमीमुळे पणन महासंघाने एका नियोजन म्हणून यावर्षी केवळ 50 केंद्र सुरू करण्याचा ठराव घेतला असून त्यासंबंधीचे पत्र देखील शासनाला पाठवले असून आता शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। जर आपण गेल्या 2 वर्षापूर्वीच्या हंगामाचा विचार केला तर CCI व पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापसाची चांगल्या प्रमाणात विक्री करण्यात आली होती। यावर्षी खासगी बाजारात भाव चांगले आहेत व याचा परिणाम पणन महासंघाकडे कापूस कमी राहण्यावर राहण्याची शक्यता आहे, परंतु वेळेवर धावपण नको म्हणून नियोजन म्हणून पणन महासंघाने 50 केंद्र उघडण्याची तयारी केली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सर्वसामान्य किमती परवडत नाही अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। यामध्ये गहू, पीठ आणि तांदूळ यांचा समावेश होतो। विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापासून गव्हाचे दर वाढले आहेत। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी पुरवठा आणि जास्त मागणी असल्यामुळे गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 2560 रुपयांची वाढ झाली आहे। गहू उत्पादन घटण्याचे कारण म्हणजे यावर्षी वाढती उष्णता। माहितीनुसार सध्या गव्हाचा भाव 2560 रुपये प्रति किलो आहे, परंतु येणारे काही दिवसांमध्ये सणासुदीच्या काळात 2600 रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। पिठाची सरासरी किरकोळ किंमत 36.13 रुपये प्रति किलो आहे। शुक्रवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत 38.2 रुपये प्रति किलो आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण। धन्यवाद।